सारणी तयार केलेली आहे, सारणी आखलेली आहे. आता याच्यात काय करायचं आहे, आपल्याला पाढे लिहायचे. कसे लिहायचे, अगदी सोपी पद्धत आहे. या ठिकाणी 1 ते 10 अंक लिहिले, इथे पण 1 ते 10 अंक लिहिले, आडवे आणि उभे लिहिले, यांच्या मदतीने आपल्याला पाढे लिहायचे. कसे लिहायचे बघूया आपण एकदा. आता समजा 2 चा पाढा बनवू आपण. 1 चा पाढा तर सोपा आहे, तुम्हाला माहिती आहे. इथे काय दिलंय, गुणाकाराचं चिन्ह आहे, गुणाकार. हां, मग गुणाकाराच्या चिन्हामध्ये, गुणाकाराचे चिन्ह कशासाठी दिलंय, पाड्यामध्ये आपण करतो ना 2 गुणिले 1 बरोबर 2, ओके ना, पाड्यामध्ये आहे. मग तसं इथे गुणाकाराच्या चिन्हाचा पण आपण उपयोग करूया. 1 1 1 1 1 गुणिले 1 बरोबर 1 1 गुणिले 2 बरोबर 2 1 गुणिले 3 बरोबर 3, या पद्धतीने आपण इथे लिहूया का, आपण 2चा पाढा तयार करूया. हा, 2चा पाढा तयार करूया. मग काय करणार, 2 गुणिले 1 बरोबर 2, म्हणजेच काय, 2 1 2, इथे लिहूया आपण 2 1 2, इथे अस आणि अस बरोबर या ठिकाणी संख्या लिहायची. 2 1 2 2 4, पाढे बोलायचे ना, 2 2 4, 2 गुणिले 2 बरोबर 4, 2 3 6, 2 4 8, 2 5 10, आहे ना, 2 गुणिले 5 बरोबर 10, 2 6 12, 2 12, 2 7 14, 2 8 16, 2 9 18, आणि 2 10 20, आहे की नाही गंमत. हा, आता आपण 3चा पाढा बनवूया. कोणता बनवायचा, 3चा नको, मग दुसरा बनवूया आपण, 6चा बनवूया, 6चा पाढा बोलूया. हा, आता बघा इथे 6 गुणिले 1, 6 1 6, इथे लिहायचं, 6 2 12, 6 3 18, 6 4 24, 6 5 30, 6 6 36, 6 7 42, 6 8 48, 6 9 54, आणि 6 10 60, आहे की नाही सोप्प, गंमत आहे ना. बर, आता जेव्हा आपण असे उभे पाढे तयार करतो ना, आडवे सुद्धा आपोआप पाढे तयार होतात. हा, बघूया आपण सगळे पाढे लिहूया. ओके, आता कितीचा लिहूया, 4चा लिहूया, 4चा पटपट लिहूया. 4 1 4, 4 2 8, 4 3 12, 4 4 16, 4 5 20, 4 6 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36, आणि 4 10 40. आता कोणता लिहूया, 3चा लिहूया. 3 1 3, 3 2 6, 3 3 9, 3 4
बारा, तीन पाचे पंद्रह, तीन साहे अठरा, तीन साते एकवीस, तीन आठे चौवीस, तीन नवे सत्तावीस, आणि तीन दहे तीस। आणखीन कोणता लिहूया? ओके, इथे लिहा पाचचा पाढा लिहा। पाच एके पाच, पाच दुणे दहा, पाच त्रिक पंधरा, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस, पाच पाचे पंचवीस, पाच सहा तीस, पाच साते पस्तीस, पाच आठे चाळीस, पाच नवे पंचेचाळीस, आणि पाच दहे पन्नास। आहे की नाही गंमत? हां, एकचा पाढा सोपा आहे। एक एके एक, एक दुणे दोन, एक त्रिक तीन, एक चौक चार, एक पाचे पाच, एक गुणिले सहा सहा, एक गुणिले सात सात, एक आठे आठ, एक नवे नऊ, एक दहे दहा। हां, आता पुढे सात आठ आणि नऊचा पाढा। सात एके सात, सात दुणे चौदा, सात त्रिक एकवीस, सात चौक अठ्ठावीस, सात पाचे पस्तीस, सात सहा बेचाळीस, सात सते एकोणपन्नास, सात आठे छप्पन, सात नवे त्रेसष्ट, आणि सात दहे सत्तर। हां, आठ एके आठ, आठ दुणे सोळा, दुसरा आठ त्रिक चोवीस, आठ चौक बत्तीस, आठ पंचे चाळीस, आठ सक अठ्ठेचाळीस, आठ सते छप्पन, आठ आठे चौसष्ट, आठ नवे बहात्तर, आठ दहे ऐंशी। तर नऊचा पाढा। नऊ एके नऊ, नऊ दुणे अठरा, या इथे आहे नऊ गुणिले एक नऊ, नऊ गुणिले दोन अठरा, नऊ गुणिले तीन, नऊ त्रिक सत्तावीस, नऊ चौक छत्तीस, नऊ पाचे पंचेचाळीस, नऊ सात चौपन्न, नऊ सती त्रेसष्ट, नऊ आठी बहात्तर, नवे नवे एक्क्याऐंशी, आणि नऊ दहे नव्वद। ओके ना? आणि आता दहाचा पाढा सोपा। दहा एके दहा, दहा दहा एके दहा, दहा दुणे वीस, दहा त्रिक तीस, दहा चौक चाळीस, दहा पाचे पन्नास, दहा सक साठ, दहा सते सत्तर, दहा आठे ऐंशी, दहा नव्वे नव्वद, आणि दहा आहे शंभर। हां ठीक आहे। आता गंमत बघा, याच्यामध्ये उभे पण पाढे आणि आडवे पण पाढे आपोआप तयार झाले। इथे बघा, एकचा पाढा, दोनचा पाढा, तीनचा पाढा, चारचा पाढा। आता आडवे पण बघा, बे एके बे, बे दुणे चार, बे त्रिक सहा, बे चौक आठ, बे पंचे दहा, बे सत बारा, असे पण पाढे तयार झाले। पाच एके पाच, पाच दुणे दहा, पाच त्रिक पंधरा, पाच चौक वीस, आहे ना? हो की नाही? आडवे पण पाढे आपोआप तयार होतात आणि उभे पाढे आपण लिहिलेच आहे। हां, हे गुणाकार कळलं ना? आता समजा तुम्हाला सांगितलं, समजा सात गुणिले पाच बरोबर किती, सात पाचे जर आपल्याला शोधायचंय, मग सात बघायचं, सात कुठे, सात हे सात गुणिले पाच, पाच सात पाचे पस्तीस। ओके ना? माहिती किती येणार? पस्तीस। हा, किंवा तुम्हाला सांगितलं किती पण घेऊया आपण, नऊ गुणिले सात, नऊ साते, मग नऊचा पाढा बघायचा, नऊ गुणिले किती साते, नऊ आणि साते, नऊ साते त्रेसष्ट, किती आले त्रेसष्ट। सोपं आहे की नाही? गंमत आहे ना? हां, मग अशी सारणी तुम्ही तुमच्या वहीत तयार करायची। हां, पुस्तकामध्ये दिली आहे आपल्या, अशी सारणी तुम्ही तयार करायची आणि त्याच्यात पाढे लिहायचे, उभे आडवे पाढे आपोआप तयार होतात। हां, आणि असे गुणाकार मनानेच कोणताही गुणाकार घ्या आणि त्या पद्धतीने करून बघा, उत्तर सापडतं का तुम्हाला याच्यामध्ये? हां, पाढे पाठ करा सगळ्यांनी, ठीक आहे।